राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर कडे जाणाऱ्या वडनेर भोलजी या गावात पेट्रोल पंप जवळ मोटरसायकल आणि कारचा भीषण अपघात होऊन त्यामध्ये दुचाकी स्वार हा जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. प्राप्त माहितीनुसार सचिन आमलेकर व भागवत सोनोने हे त्यांच्या दुचाकीने जात असताना वडनेर भोलजी पेट्रोल पंपानजीक त्यांना ब्रेझा कंपनीच्या कारने उडवले. रस्त्याचे काम चालू असताना हा अपघात अत्यंत भीषण असा होता. यामध्ये कारने मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने त्यामध्ये सचिन आमलेकर हा जागीच मृत झाला आहे. तर भागवत सोनोने यास पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.